कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांनी आज हिंदू महासंघाच्या कार्यालयात येत आनंद यांची भेट घेतलेली आहे नेमकी काय त्यांच्यात चर्चा झालेली आहे आणि हिंदू महासंघाने गणेश भोकरे यांना पाठिंबा दिला आहे का या संबंधित आपण बोलणार आहोत आज मनसेचे उमेदवार तुमच्या कार्यालयात येऊन त्यांनी भेट घेतलेली आहे काय नेमकी चर्चा झाली आम्हाला सन्मानित राजसाहेबांविषयी प्रचंड आदर आहे आणि तो आदर दाखवण्याची संधी या निवडणुकीच्या मिळाली असं आम्ही हिंदू महासंघ म्हणून मानतो जातीय आरक्षणाला विरोध आणि आर्थिक आरक्षण असावं असं जे राष्ट्रामधे भूमिका आहे ती आमची आधीपासून भूमिका असल्यामुळं आमच्या भूमिकेत एकमत आहे आणि तथाकथित हिंदुत्ववादी पक्षच हिंदुत्ववा हिंदूचं कसं नुकसान करत आहेत ह्याची आमच्याकडे शंभर गोष्टी आहेत आम्ही शंभर पापं अशी नावाची एक पुस्तकसुद्धा छापणार आहोत त्यामुळे याच्यापुढं तरी हिंदूंना गृहीत धरू नका आणि हिंदूचं नुकसान करू नका असा संदेशसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातून कसब्यातून जाईल पुण्या शहराचं ग्रामदैवत असलेल्या कसब्यातून यावेळेस वेगळा निकाल लागेल कोणाला कोणाला हा संदेश देत आहे तुम्ही जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात त्यांना आपापच कळेल आमच्यासाठी त्यांच्यासाठी शंभर प्रश्न पण आहेत आम्ही ते जाहीर सभांमध्ये शंभर प्रश्न विचारू मंडल आयोग कुणी आणलं तुम्ही लोकसभेत सत्तेत असताना व्ही पी सिंगांबरोबर मंडळ आयोगाचं समर्थन का केलं काश्मीरी पंडितांना जेव्हा हकल्लं गेलं तेव्हा तुम्ही व्ही पी सिंगांच्या बरोबर सत्तेत होतात तुम्ही सत्तेत पाठिंबा का नाही काढला असे शंभर प्रश्न आमच्याकडं आहेत प्रत्येक सभेत आम्ही दोन दोन प्रश्न विचारू त्यांचं उत्तर द्यावं लागेल आणि गणेशच्या निमित्ताने माझे जुने मित्र येते एक चांगला सुशिक्षित उमेदवार जर कसब्याला मिळत असेल तर सुद्धा तो, तो गौरव होईल असं आम्हाला वाटतं आम्ही हिंदू महासंघ म्हणून पूर्णपणे गणेश भोकरे आणि मनसे यांच्याबरोबर कसबा मतदारसंघ निश्चित आहोत तुम्ही भाजपच्या भाजपचा विरोध करत मनसेला पाठिंबा देत आहे परंतु राज ठाकरेंचं नव्यानं एक विधान समोर आलेलं आहे की भविष्यात भाजपचाच मुख्यमंत्री होईल आणि याच्यातून भाजपचा मुख्यमंत्री होईल याचा अर्थ महायुतीला राज ठाकरे पाठिंबा देतील तुम्ही कसब्यात भाजपला विरोध करताय परंतु राज ठाकरे महायुतीत सहभागी होण्याबाबत विधान करतायत तुम्ही जर बघितलं असं तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशाच निवडणुका चाललेल्या कौन आहेत कोण कोणाला पाठिंबा देते कोणाचं सरकार येईल राजसाहेबात कोणत्या अँगलनी बोलले ते सन्मान राजसाहेबांनाच माहिती परंतु आम्ही कसब्यात तरी मनसेच्या बरोबर आहोत पण निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राजसाहेब जी काय भूमिका घेतील का त्यांचा आम्हाला शुभेच्छा असेल शेवटी पक्षाच्या नेत्यांनी काय घ्यावं ते वेगळा विषय आमचे आता जेवढं आहे पुण्यामध्ये सर्व आठच्या आठ मतदारसंघांमधून चांगले उमेदवार निवडून जावे हिंदुत्ववादी फक्त सांगून उपयोग नाही हिंदूंच्या खऱ्या अर्थानं रक्षण करणार उमेदवार निवडून जावे हिंदूंना फक्त घाबरवून ठेवणारे राजकीय पक्षांनी पुन्हा सत्ता येऊ नये अशी हिंदू महासंघाची भूमिका आहे राज ठाकरे भविष्यात जर माहिती सोबत गेले तर ते तुम्हाला मान्य असेल तो त्यावेळेचा निर्णय असेल सगळे पदाधिकारी बोलून चर्चा करू आता ते सांगणं अवघड जाईल नक्कीच गणेश भोकरे देखील आपल्या सोबत आहेत तुम्ही आज आनंद भेट घेतली त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिल्याचं देखील सांगितलं जातं किती किती ताकद वाढेल तुमची कसब्यात नक्कीच ताकद वाढाल आत्ता कसब्यातलं तुम्ही वातावरण बघितलं तर इथं प्रचंड नाराजी आहे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार दिलेले त्यांच्याबद्दल ब्राह्मण समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे मला सातत्याने अनेक ब्राह्मण समाजाचे संघटनेचे लोकं गोरक्ष संघटनेचे लोक भेटत आहेत जाहीर पाठिंबा देत आहे मला पंचम समाजाने पाठिंबा दिला लिंगायत समाजाने पाठिंबा दिला मी सातत्याने करत असलेल्या कामाचा गौरव आहे आज मी खूप खूप ऋणी आहे दवे साहेबांनी त्यांच्या संघटनेने मला पाठिंबा दिला त्यामुळं आमची खूप ताकद वाढली आहे येणारी निवडणूक ह्या ठिकाणी कसब्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भगवा पडकेल एका बाजूला हेमंत रासने आहेत दुसऱ्या बाजूला रवींद्र दंगेकर आहात आणि तुम्ही देखील आता मैदानात उतरलेला आहात कसब्यातून विजयाचा काय नक्की तुम्हाला काय नक्की वाटतं विजयी व्हाल हो तुम्ही या सगळ्यामध्ये शंभर टक्के या ठिकाणी मनसेचा निकाल लागल कारण मला आमदार नाही व्हायचे मला इनामदार व्हायचे ह्या ठिकाणी जे उमेदवार आहेत समजा भारतीय जनता पार्टीचे जे चार चार टर्म स्टँडिंगला त्यांना संधी दिली भारतीय जनता पार्टीने त्यांच्याकडं आज एक विधायक काम नाही आहे कसबा मतदारसंघासाठी दाखवण्यासाठी आणि जे आत्ताचे प्रचलित आमदार आहेत त्यांच्याकडं पण काही काम दाखवण्यासाठी नाही आहे मला आमदार नाही व्हायचं आहे मला जनतेसाठी इनामदार जनतेचा सेवक व्हायचं आहे से, त्यामुळं मला शंभर टक्के खात्री आहे की लोकं मला पाठिंबा देतील आणि आत्ता वारं फिरलं आहे आणि ते वारं मनसेच्या बाजूने फिरलं आहे एवढं मी या ठिकाणी सांगतो कसब्यातील मनसेच्या उमेदवाराला आनंदवे यांनी आता पाठिंबा दिलेला आहे याचा मनसेला किती फायदा होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं